आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये समोर येते. आता शिवानी अग्रवालला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपण पाहतो शिवानी अग्रवाल ही अल्पवयीन आरोपीची आई आहे आणि आता तिला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस खरं तर 6 ते 7 दिवसांची मागणी करणार होते, मात्र आता न्यायालयानं 5 जून पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली आहे. आपण पाहतोय पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये शिवानी अग्रवाल हिनं रक्ताचं सॅम्पल दिल्याचं मान्य केलं होतं आणि शिवाय अल्पवयीन आरोपीच गाडी चालवत होता असंही तिनं कबूल केलं होतं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता शिवानी अग्रवाल हिला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये खरं तर रोज नवे नवे अपडेट्स समोर येत आहे आणि या प्रकरणामध्ये आज शिवानी अग्रवाल आणि तिचा पती विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. याच प्रकरणात ही अपडेट आपण पाहतोय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संपूर्ण प्रकरणात? निश्चितपणे आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा कोर्ट आज सुरू आहे आणि शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या दोघांनाही ससूनच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आता 5 जून पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. सत्र न्यायालयात आज हा सगळा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयाने या दोघांनाही आता 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. डीएनए सॅम्पलिंग असेल किंवा या दोघांच्या निवासस्थानाची घराची जडाजडती असेल किंवा सीसीटीव्ही फुटेज तपासणं असेल असा अनेक कारणं देत पोलिसांनी या दोघांची पोलीस कोठडी मागितली होती आणि न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या दोघांनाही म्हणजे शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात दिली. नक्कीच नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलाय या सविस्तर माहितीसाठी.